फेज वन मधील उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यातील निवाडे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहेत. ही माहिती विशेष भूसंपादन अधिकारी केशव जोशी यांनी दिली. सोलापूर शहरातील प्रस्तावित दोन उड्डाणपुलांपैकी जुना पुणा नाका ते पत्रकार भवन या फेज वन मधील उड्डाणपुलासाठी टप्प्याटप्प्याने निवाडे पाठवण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निवाडे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. शहरातील होणाऱ्या प्रस्तावित दोनपैकी जुना पुणा नाका ते पत्रकार भवन या फेज वन मधील उड्डाणपुलाच्या अवॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यासाठी भूसंपादन अधिकारी केशव जोशी यांना महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सूचना दिल्या होत्या. याचं मूल्यांकनाचं काम 90% पूर्ण झालं आहे. दरम्यान भूसंपादनाच्या अवॉर्डसाठी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून उड्डाणपुलासाठी बाधित होणाऱ्या शासकीय जागा पॅकेज न देता विनामूल्य देता येतात असं नगरविकास विभागाच्या सचिवांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यानुसार महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय फेज दोन मधील उड्डाणपुलाचं 70% मूल्यांकन देखील पूर्ण झालं आहे. दरम्यान फेज वन मधील उड्डाणपूल भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यातील निवाडे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्यानं उड्डाणपूल भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.